तीन दिवसापूर्वी परभणी शहरातील मदिनापाटी येथील शमशेद खान शामीर खान या युवकाचा पोलीस कस्टडीत मृत्यू झाला होता। त्यावरून मोठा राडा शहरात झाला होता। तीन पोलिसांचे वाहनही जमावाने फोडले होते। पोलिसांनी बेदम मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा नातेवाईकांनी आरोप केला होता, तर त्याचा मृत्यू पोलीस ठाण्यात झाला नसल्याचे सांगितले होते। मात्र पोलीस ठाण्यातील CCTV फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाले असून यात शमशेद नानलपेठ पोलीस ठाण्यात पोलीस अधिकाऱ्यांशी बोलताना कसाबसा खाली बसतो आणि बसल्यानंतर त्याचा मृत्यू झाला की अत्यवस्थ झाला हे स्पष्ट झाले नाही। मात्र 10 मिनिटांनंतर त्याला पोलिसांनी उचलून रुग्णालयात दाखल केले तेव्हा त्याचा मृत्यू झाला होता। त्याचे ठाण्यातील फुटेज CCTVत स्पष्ट दिसत आहे। एकूणच या घटनेनंतर नानलपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सय्यद रफ यांची बदली करण्यात आली आहे।